मनसे नेते तथा माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावरती आज सकाळी 4 अज्ञातांनी मिळून हल्ला केला. या हल्ल्यासाठी लोखंडी रॉड तसंच हॉकी स्टिकचा वापर केल्याची माहिती पुढे येते. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलंय. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉक करत असताना शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला याचा मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. शिवाजी पार्क पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ऐन अधिवेशन काळात हा हल्ला झाला असल्यामुळे अधिवेशनात देखील आज या हल्ल्यावरती प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.